11 जूनला नागपूरमध्ये एकाच कुटुंबातल्या 5 सदस्यांचा निर्घृण खून करण्यात आला. मात्र या हत्याकांडातला मुख्य संशयित आरोपी विवेक पालटकर याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. अशातच मृत कमलाकर पवनकरच्या मुलीसह स्वतःच्या मुलीलाही या नराधमानं अनाथाचं जीवन जगण्यास भाग पाडलंय. विवेक पालटकर नागपूरमध्ये 11 जूनला झालेल्या कुटुंबाच्या हत्याकांडातला प्रमुख संशय. विवेक पालटकर अजूनही फरार आहे. पालटकरनं त्याच्या बहिणीच्या नवऱ्याचा, बहिणीचा, तिच्या मुलाचा आणि स्वतःच्याही मुलाचा झोपेत असताना निर्घृण खून केल्याचा संशय आहे. खून होऊन 5 दिवस झाले तरी अजून पोलिसांना या विवेक पालटकरचा शोध काही लागलेला नाही. पोलिसांची 9 पथकं त्याला शोधताय. त्याची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल असंही पोलिसांनी म्हटलंय. संशयित आरोपी आहे विवेक पालटकर, याची जी आहे नागपूर पोलीस सगळीकडे जे आहे ते तलाश करते आहे. त्याचे जे मूळ गाव आहे नवरगाव मौदा भंडारा इथं त्यांनी जिथं जिथं काम केलं तिथं 3 वर्ष तो जेलमध्ये राहून आला, ज्याच्या संपर्कात आला तिथं सगळीकडे जे आहे पोलीस सगळीकडे तपास करते आहे. विवेक पालटकरनं 3 वर्षांपूर्वी स्वतःच्या पत्नीचाही असाच खून केला होता. डोक्यावर अवजड वस्तूनं प्रहार करून खून केला होता. त्यानंतर मृतदेह जंगलात नेऊन जाळून टाकला होता. खून केल्यावर तो देशभर फिरत होता, मिळेल ते काम करत होता. यावेळीही तो राज्याबाहेर पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र विवेकच्या कुकर्माची फळं आता त्याच्या मुलीलाही भोगण्याची वेळ आली आहे. या हत्येतून कमलाकर पवनकर यांची मुलगी आणि स्वतः पालटकर याची मुलगी बचावली आहे. मृत कमलाकर यांची मुलगी सध्या तिच्या आत्याकडे आहे. मात्र विवेकच्या 9 वर्षांच्या मुलीला ठेवून घेण्यास कुणीही तयार नाही. पोलीस आता बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून तिचं पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नात आहेत. एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. कधी नव्हे असं एक नाही दोन नाही तर असं 5 जणांची निर्गुण हत्या करण्यात आली. हत्या झाल्यानंतर ज्या मुली ज्यांची आई पण आणि वडील पण निघून गेले अशा एक पोरक्या मुली झालेल्या आहे त्यांचीसुद्धा एक फार अशी फार नागपूरकरांना फार एक हळहळ व्यक्त करत आहे. त्याकरता आमची एक विनंती आहे सर्व पोलीस डिपार्टमेंटला की लवकरात लवकर आरोपीला शोधून त्याला एक फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची नागपूरकरांची पूर्ण इच्छा आहे. हत्याकांडाच्या 15 दिवस आधी विवेकनं शेती भाड्यानं देऊन 25,000 रुपये घेतले होते. त्यामुळे हे हत्याकांड पूर्वनियोजित थंड डोक्यानं केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच मारण्यापूर्वी कमलाकर यांच्या कुटुंबियांना बेशुद्ध करण्यात आलं होतं का या दिशेनं देखील पोलीस तपास करत आहेत. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.